तूर डाळीचे भाव 2 दिवसात 10 ते 15 रुपयाची अनेक वाढ झालेली आहे. मोठे व्यापारी काय सांगायला मागत नाही, कामुळे कशामुळे भाव वाढत चालला आहे ते काही सांगायला मागत नाही. आम्ही मागवतो म्हणले भाव वाढ झालाय, आम्ही मागवतो म्हणले 5 रुपये वाढले 10 रुपये वाढले असं म्हणून सांगतात, आणि कुणी उत्तर स्पष्ट उत्तर द्यायला मागत नाही. आणि शासनाने त्याच्यासाठी काहीतरी कार्यवाही करावी आणि त्याच्यासाठी काय योग्य ते मार्गदर्शन करून ते कमी रेट आणावे. पहिला रेट होते 130, 140, 150, ते झाले आता 160, 170, 180. आवक लई कमी आहे मालाची, आणि कशामुळे ते मोठे व्यापारी काय सांगायला मागत नाही. माल तर पुरे महाराष्ट्रामधनं येतं, जालना, औरंगाबाद, वारसी, लातूर, गुजरात, मध्य प्रदेश, इंदौर, परंतु क्वालिटी आणि भाव कोणी सांगायला मोठे व्यापारी सांगत नाही. ग्राहकाची मागणी म्हणतात विचार, तुरडाळीचे भाव एवढे वाढ झाली कशामुळे, आम्ही काय उत्तर काय देऊ. जोपर्यंत मोठे व्यापारी आम्हाला सांगत नाही कशामुळे हे वाढ चालली आहे, ते पण आम्हाला कळायला मागत नाही. तुम्ही साठवून बोलू सर, तुम्ही साठवून बोलू.